साईराम मुलांनो, इयत्ता पहिली, विषय मराठी. मुलांनो, मराठी विषयातील अंकांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. एक, एक सफरचंद. एक आणखीन एक काय काय असतं? आपल्याला एक नाक असतं, एक जीभ असते, एक तोंड असतं, प्राण्यांना एक शेपूट असते. एक दोन, एक दोन, दोन सफरचंद, दोन सफरचंद. आपल्याला दोन कान असतात, दोन डोळे असतात, दोन हात आहेत, दोन पाय आहेत. दोन तीन, एक दोन तीन. रिक्षा आहे ना, ऑटो रिक्षा ज्याला आपण म्हणतो, त्याला तीन चाकं असतात, हो की नाही? तीन चार, चार कुठे असतात? चार पाय खुर्चीला, चार पाय टेबलाला. चार, एक दोन तीन चार. पुढचा अंक आहे पाच. पाच बोटे हाताला, आपल्या हाताला पाच बोटं असतात, हो की नाही? एक दोन तीन चार पाच. सहा, एक दोन तीन चार पाच सहा. घरामध्ये जी आपल्या माशी येते की नाही, त्या माशीला सहा पाय असतात, मुंग्यांना सहा पाय असतात. सहा. पुढचा अंक आहे सात. इंद्रधनुष्यामध्ये रंग किती असतात? सात. सात रंगांचे इंद्रधनुष्य. एक दोन तीन चार पाच सहा सात. पुढचा अंक आहे आठ. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आठ सफरचंद. नऊ. नऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. नऊ सफरचंद. पुढचा अंक आहे दहा. आपल्या दोन्ही हातांची मिळून बोटे किती होतात? दहा. दोन्ही पायांची बोटे दहा. आपण आता दहा सफरचंद मोजायचे. एक दोन तीन चार
पाच सहा सात आठ नऊ दहा. पुढील अंक अकरा. एकावर एक अकरा, एकावर एक अकरा. अकरा सफरचंद आता आपण मोजूया. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा. किती सफरचंद झाली ही? अकरा. पुढचा अंक आहे बारा. एकावर दोन बारा, एकावर दोन बारा. बारा सफरचंद आता मोजायचे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा. पुढचा अंक आहे तेरा. एकावर तीन तेरा, एकावर तीन तेरा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा. तेरा सफरचंद. आता या पुढचा अंक आहे चौदा. एकावर चार चौदा, एकावर चार चौदा. आता आपण चौदा सफरचंद मोजायची. तुम्ही पण माझ्या मागोमाग म्हणायचं आहे आणि मोजायचं आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा. चौदा सफरचंद. आता या पुढचा अंक आहे पंधरा. एकावर पाच पंधरा, एकावर पाच पंधरा. पंधरा सफरचंद आता तुम्हीसुद्धा माझ्या मागोमाग मोजायची. चला सुरू करा हां. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा. एकावर पाच पंधरा. तर आज आपण मुलांनो एक पासून पंधरापर्यंतच्या अंकांची ओळख करून घेतली. धन्यवाद.